मित्रांनो परत एकदा स्वागत जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर मित्रांनो आपण जो पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा असतो आपला टी सेलचा म्हणजे दोन हजार रुपये भरून तर त्याचं रजिस्ट्रेशन आता काही दिवसात सुरू होणारच आहे से सेकंड राऊंडचं तुम्ही जर समजा फर्स्ट राऊंडमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर सेकंडमध्ये परत रजिस्ट्रेशन करायचं काम नाही पण चॉईस फील करावं लागते आता जर समजा पंधरा पर्सेंटमधून आपण गेलो तर आज नेमका कोणता रूल आहे की ज्यामध्ये आपण पंच्याऐंशी टक्क्यामधून सुद्धा बाद होऊन जातो म्हणजे आपलं जे स्टेटचं काउन्सिलिंग आहे पंच्याऐंशी टक्क्याचं तर त्यामध्ये आपण यापुढे राहणार नाही तर एक रूल या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्णपणे डिस्कस करूया तसे मागचे सुद्धा काही रूल की जे रूल्स आहेत फोर तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले होते तर तो व्हिडिओ नक्की एकदा बघा म्हणजे सगळं तुम्हाला माहित होईल तर त्याच वेळेस पंधरा टक्केमध्ये तुम्ही जावं असं मला माझं एक मत आहे बघा आता हे जे पी डी एफ आहे तर हे पाच जानेवारी दोन हजार एकवीसचं आहे म्हणजे मागच्या वर्षीचं आहे जानेवारी महिन्यातलं पाच तारखेचं आणि हा होता सेकंड राऊंड मित्रांनो ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्याचा पंच्याऐंशी टक्क्याचा नव्हता ऑल इंडिया कोटाचा पंधरा टक्क्याचा पाच तारखेला झालेला हा राऊंड होता ओके आता यामध्ये बऱ्याच मुलांनी समजा जॉईन केलं असेल कोण जॉईन केलं नसेल आता नेमकं कोणते मुलं पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आले होते मागच्या वर्षी तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय का करावं लागेल जर समजा आपण पंधरा टक्क्याचं रजिस्ट्रेशन केलं आपल्याला जर एखादा कॉलेज अलॉटमेंट झालं आणि आपण ते जर का जॉईन केलं तर आपल्यासोबत नेमकं काय होऊ शकतं तर बघा यासाठी एक सीईटी सेलनं नंतर चौदा एकला नोटिफिकेशन टाकलेलं आहे बघा राऊंड किती तारखेला लागलेला होता पाच एकला आणि नोटिफिकेशन सीईटी सेलनं किती टाकलं कधी टाकलं चौदा तारखेला म्हणजे पाच तारखेला राऊंड टाकला राऊंडला जॉईन होण्याची जी डेट होती तर ती दहा तारखेपर्यंत होती बघू शकता तुम्ही हे बघा यामध्ये जे आहे तर हे जवळपास बारा तारखेपर्यंत तुम्ही जॉईन होऊ शकता बघा हे जे हे सगळं कॉलेज जॉईनिंग जे तर हे बारा तारखेपर्यंत तुम्ही करू शकता इन्क्लुडिंग हॉलिडेज म्हणजे सुट्ट्यांचे सुद्धा त्यामध्ये येऊन जातील मग आता हे जे आहे तर यामध्ये आपल्याला दहा तारखेपर्यंत आपण हे कॅन्सल करू शकत होतो हे बघा हा जो आहे ना तर हे दहा तारखेपर्यंत कॅन्सल करता आला असतं आपल्याला ॲडमिशन पण समजा ज्यांनी ॲडमिशन घेऊन ठेवलं नंतर मग त्यांना पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जाता आलं का नाही तर हे आपण बघूया बघा चौदा तारखेला नेमकं काय नोटिफिकेशन नोटिफिकेशन आहे ई टी सेलचं बघा अटेन्शन कॅन्डिडेट्स रिगार्डिंग टू कॅन्सलेशन ऑफ जॉईन सीट्स इन प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट फॉर बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोर्स ए आय क्यू फिफ्टीन पर्सेंट जे समजा ज्यांनी जॉईन केलेलं आहे कॉलेज आणि त्यांना कॉलेज नको आहे ते कॅन्सल करू इच्छित आहेत तर त्यांच्यासाठी हे नोटिफिकेशन आहे मित्रांनो काय दिलेलं आहे नेमकं नो नोटिफिकेशनमध्ये तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की त्यांनी त्यांचं सीट कॅन्सल करावं त्यांना पॅनल्टी वगैरे काही लागणार नाही आहे बट केव्हा कॅन्सल करावं तर चौदा तारीख ते तीस तारीख या दरम्यान ते सीट कॅन्सल करू शकतात पाच तारखेला राऊंड झालेला होता बारा तारखेपर्यंत जॉईनिंग करायचं होतं ज्यांनी जॉईनिंग केलं मागच्या वर्षीचा विषय ज्यांनी जॉईनिंग केलं त्यांना जर कॅन्सल करायचं असेल तर चौदा तारखेपासून तीस तारखेपर्यंत ते सीट कॅन्सल करू शकतात पण समजा त्यांनी सीट कॅन्सल केलं असेल तर पुढं काय झालं तर हे एकदम बोल्ड लेटरमध्ये तुम्हाला दिलेलं दिसतं बघा फर्दर सच कॅन्डिडेट विल नॉट इलिजिबल फॉर फर्दर पार्टिसिपेशन इन स्टेट कोटा काउन्सलिंग ॲज वेल ॲज इन्स्टिट्युशनल राऊंड कॉन्सलिंग जर समजा सीट कॅन्सल केलं तर अशा कॅन्डिडेटना स्टेट कोटामध्ये जाता येणार नाही ॲज वेल well ॲज कोणत्या राऊंडमध्ये जाता येणार नाही इन्स्टिट्यूशनल लेवलचा जो लास्टवाला राऊंड असतो ऑफलाईन कॉलेजमध्ये होत असतो तर त्यामध्ये सुद्धा त्या, त्या विद्यार्थ्यांना जाता येणार नाही कोणत्याच नाही जसं की फॉर काउन्सलिंग ऑफ बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एच बी ओ टी एच बी ए एस एल पी बी जी थेरपी असते थे आपली ती आणि त्यानंतर हे आहे की, बाजी है है की बी एस सी नर्सिंग म्हणजे हे अंडर ग्रॅज्युएटचे जेवढे काय कोर्सेस आहे तर त्यापैकी कोणत्याच कोर्सला तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही इलिजिबल नाही आहात हे बघा विल नॉट बी इलिजिबल जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केली असेल तर किती टक्केमधली पंधरा टक्केमधली पण आता समजा तुम्ही जर का समजा अगोदरच ॲडमिशन कॅन्सल केली दहा तारखेच्यात तर मग तुम्ही इलिजिबल आहात मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं जर तुम्हाला पंधरा टक्क्यामधून जायचं असेल तर खूप काळजीपूर्वक जा तुम्हाला नेमकं त्या डेडलाईनच्या अगोदर जर सीट कॅन्सल करायची असेल तरच तुम्ही जा अन्यथा त्यामधून तुम्ही जाऊ नका असं माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे कारण तुमचं त्या ठिकाणी नुकसान व्हायला नको चला आज आपण थांबूया तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये टाका माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान हा कॉल लागतो ठीक आहे